अगे गुंजन इकडे ना, अगे काय हो? इकडे। तुला ना एक सापाची गोष्ट सांगतो बघ। एक साप असतो ना, त्याला जाम भूक लागलेली असते बघ, आणि त्यामुळे ना तो एका किराणा दुकानामध्ये घुसतो आणि इकडं सैराव्या इकडं तिकडं बघत असतो काहीतरी खायला भेटतं का म्हणून। दुकानाच्या कोणत्यामध्ये ना एक कुऱ्हाड ठेवलेली असते, धारधार कुऱ्हाड असते, आणि साप इकडे तिकडे बघता बघता ना जरा असा कट बसतो त्याला आणि थोडीशी जखम होते। पण सापाला काय वाटतं? हां, मला जखम केली, माझं रक्त काढलं। ते जाते आणि त्याला चावा घेते। सापला वाटते ज्याला कुऱ्हाडीला मारावा होता, पण कुऱ्हाड ती किती केलं तरी तिला काय होणार। सापाला आणखी जास्त जखम होते, जरासा दाट तुटतो तिचा, आणखी रक्त पडते। साप आणखी रागात येतो, हे डोळे लाल भडक सापाचे, हां मी साप आहे, मी विषारी आहे, मी का साधा सुद्धा आहे काय, आणखी जोरात चावतो, आणखी चावतो, आणखी रक्त पडते। आता मात्र साप एकदम रागात येतो, आता त्याचा गेमच करतो म्हणते, याला सोडणार नाही, आणि त्या कुऱ्हाडीला गोल 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 वेढा मारतो। आता किती किती कुऱ्हाड किती याचे तुकडे तुकडे होतात। साप गेला, सकाळी दुकानदार दरवाजा खोलतो, बघतो तर काय कुऱ्हाडीला साप गुंडाळलेला आहे आणि सापाचे लहान 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 तुकडे झालेत। साप गेला। साप कशामुळे मेला बरं? कुऱ्हाडीमुळं का? नाही, साप मेला हा त्याच्या रागामुळे, त्याच्या क्रोधामुळे। आपलं पण असंच होते ना, म्हणजे एखाद्या वेळेस माणूस अशा गोष्टीबद्दल राग करतो, खरंच ती गोष्ट आपल्या संबंधित आहे का? म्हणजे दुसऱ्याची गोष्ट आपण स्वतःवर ओढून घेतो, गरज नसताना त्याच्यामध्ये आपलं तोंड घालतो, गरज नसताना राग करतो। थोडा संयम बाळगा। सध्या बघत आहात तुम्ही की रागामुळे काय होतं काय नाही ते, आणि नंतर पश्चाताप करून काहीही अर्थ नाही। अहो म्हणतात ना, एकदा धनुष्याला जो बाण लागतो ना, कदाचित बाणसुद्धा मागं घेता येईल या काळामध्ये, परंतु एकदा तोंडातून शब्द पडला ना तो मागं नाही घेता येत। म्हणून विचार करून बोला, थोडंसं रागावर कंट्रोल करा, रागामुळं नाते तुटायलेत, सध्याची खरी कंडिशन आहे। थोडं हसा।